नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठी स्पर्धा जगत या चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे। चला तर आजच्या प्रश्नांना सुरुवात करूया। प्रश्न पहिला आहे, दुहेरी हा शब्द संख्या विशेषणाच्या कोणत्या पोट प्रकारातील आहे? तर संख्या विशेषणाचे एकूण किती प्रकार पडतात हे आपल्याला माहित असायला हवं। तर संख्या विशेषणाचे एकूण 5 प्रकार पडतात। तर ते प्रकार कोणकोणते आहेत? तर नंबर 1 आहे क्रमवाचक, नंबर 2 आहे पथकत्ववाचक, नंबर 3 आहे आवृत्तीवाचक आणि नंबर 4 आहे गणनावाचक। त्यानंतरचा 5वा जो काही प्रकार आहे तो आहे अनिश्चित, म्हणजे या ठिकाणी निश्चित अशी संख्या दर्शवलेली नसते। तर या ठिकाणी आपल्याला दुहेरी हा जो काही शब्द आहे तो संख्या विशेषणाच्या पोटप्रकारापैकी कशामधील आहे हे आपल्याला शोधायचं आहे। तर सर्वप्रथम आपण क्रमवाचक मध्ये कुठल्या प्रकारचे शब्द येतात ते अगोदर पाहूया। तर क्रमवाचक मध्ये पहिला, त्यानंतर दुसरा, चौथा अशा पद्धतीचे शब्द हे क्रमवाचक मध्ये येत असतात। त्यानंतर पथकत्ववाचक मध्ये कसली शब्द असतात? तर पथकत्व मध्ये 10-10 चा गट, त्यानंतर 1-1 मुलगा अशा पद्धतीचे शब्द हे पथकत्ववाचक मध्ये येत असतात। त्यानंतर आवृत्तीवाचक मध्ये कशा प्रकारचे शब्द असतात? चौपट, दसपट, दुहेरी, त्याचबरोबर द्विगुणित। तर आवृत्तीवाचक मध्ये चौपट, दसपट, दुहेरी, द्विगुणित अशा पद्धतीचे शब्द हे आवृत्तीवाचक संख्या विशेषणामध्ये येतात। त्यानंतर आहे गणनावाचक। तर गणनावाचक संख्या विशेषणाचे पुन्हा 3 प्रकार पडतात। त्यामध्ये नंबर 1 आहे पूर्णांक संख्या, नंबर 2 आहे अपूर्णांक संख्या आणि नंबर 3 प्रकार आहे साकल्यवाचक। प्रकारावरूनच समजेल की गणनावाचक संख्या विशेषणाचे जे काही 3 प्रकार पडतात त्यामध्ये पूर्णांक मध्ये पूर्ण संख्या असतात, जसं की 1, 2, 3 अशा पद्धतीच्या संख्या ह्या पूर्णांक मध्ये असतात। तर अपूर्णांक मध्ये अर्धा, पाव, पाऊण अशा पद्धतीचे शब्द हे अपूर्णांक संख्या मध्ये येतात। तर साकल्यवाचक मध्ये आहेत तेवढ्या संख्यांचा उल्लेख केलेला असतो, जसं की 5 ही भावंडांची लग्न झाली। तर 5 ही हा जो काही शब्द आहे तो साकल्यवाचक आहे। त्यानंतर आहे अनिश्चित संख्या विशेषण। अनिश्चित संख्या विशेषणामध्ये कशा पद्धतीचे शब्द येतात? तर या ठिकाणी निश्चित अशी संख्या सांगितलेली नसते। तर अनिश्चित संख्या विशेषणामध्ये निश्चित अशी संख्या सांगता येत नाही। तर त्यामध्ये सर्व रस्ते, थोडी मुले, इतर लोक अशा पद्धतीचे जे काही शब्द असतात ते शब्द हे अनिश्चित संख्या विशेषणाचे असतात। तर या ठिकाणी दुहेरी हा जो काही शब्द आहे तो आवृत्तीवाचक संख्या विशेषणामध्ये आपल्याला पाहायला मिळतो। या ठिकाणी पहा, तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3। या ठिकाणी तुम्हाला संख्या विशेषणाचे सर्वच प्रकार समजलेच असतील। चला तर पुढचा प्रश्न पाहूया। प्रश्न आहे, अरबी भाषेतून पुढील पैकी कोणता शब्द मराठीत आला? तर अरबी भाषेतील शब्द आपल्याला ओळखायचा आहे जो की मराठीत आलेला आहे। तर याचं योग्य उत्तर आहे अर्ज। अर्ज हा जो काही शब्द आहे तो अरबी भाषेतून मराठीत आलेला शब्द आहे। त्याचबरोबर आपण या ठिकाणी पाहणार आहोत की भाकरी हा जो काही शब्द आहे तो कोणत्या भाषेतून मराठीत आलेला आहे? तर तो कानडी या भाषेमधून मराठीत आलेला आहे। त्यानंतर बटाटा हा जो काही शब्द आहे तो पोर्तुगीज भाषेतून मराठीत आलेला आहे। त्याचबरोबर सामान हा जो काही शब्द आहे तो फारसी भाषेतून मराठीत आलेला आहे आणि अर्ज हा अरबी शब्द आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, शब्दसिद्धीचे एकूण 4 प्रकार पडतात। त्यामध्ये नंबर एक आहे तत्सम शब्द, नंबर 2 आहे तद्भव शब्द, नंबर 3 देशी शब्द आणि नंबर 4 आहे परभाषीय शब्द। तर आपण या अगोदरही पाहिलं आहे की तत्सम शब्द म्हणजे कसे शब्द? तर तत्सम शब्द म्हणजे असे शब्द की जे संस्कृत मधून मराठीत येत असताना त्यांच्यात कुठलाही बदल झालेला नसतो,
जे की जशाला तशी आलेली असतात त्या शब्दांना तत्सम शब्द असे म्हणतात. त्याचबरोबर तद्भव शब्द म्हणजे कुठले शब्द, तर तद्भव शब्द म्हणजे संस्कृत मधून मराठीत येत असताना ज्या शब्दामध्ये बदल होत असतो त्या शब्दांना तद्भव शब्द असे म्हणतात. त्यानंतर आहे देशी शब्द. देशी शब्द म्हणजे महाराष्ट्रातील जे काही जुने लोक होते त्यांच्या बोली भाषेतील शब्द म्हणजेच देशी शब्द. त्यानंतर आहे परभाषीय शब्द. तर परभाषीय शब्दामध्ये दोन प्रकार आणखीन पडतात, ते म्हणजे स्वदेशी आणि विदेशी. स्वदेशी आणि विदेशी म्हणजेच जे काही स्वदेशी आहेत त्याच्यामध्ये स्वदेशीमध्ये कानडी, गुजराती, पंजाबी, हिंदी अशा पद्धतीचे शब्द येतात. तर विदेशीमध्ये इंग्रजी, अरबी, त्याचबरोबर फारसी, पोर्तुगीज अशा पद्धतीचे शब्द हे विदेशीमध्ये येत असतात. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण शब्दसिद्धीचा थोडक्यात आढावा घेतलेला आहे. चला तर पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे, मी तिथे असते तर हे भांडण होऊच दिले नसते या वाक्याचा प्रकार ओळखा. या ठिकाणी आपल्याला वाक्याचा प्रकार ओळखायचा आहे. तर या ठिकाणी आज्ञार्थी वाक्य तर आपल्याला माहितच आहे. ज्या वाक्यातून आज्ञा समजते त्याला आज्ञार्थी वाक्य म्हणतात. तर आपल्याला जे वाक्य दिलं आहे त्यामध्ये कुठल्याही प्रकारची कमांड किंवा आज्ञा नाही, म्हणजे या ठिकाणी आज्ञार्थी वाक्य होणार नाही. त्यानंतर आहे प्रश्नार्थी वाक्य. तर प्रश्नार्थी वाक्य कशी असते, तर एकतर वाक्यामध्ये प्रश्न विचारलेला असतो, त्याचबरोबर शेवटी क्वेश्चन मार्क दिलेलं असतं. म्हणजेच या ठिकाणी हे जे वर दिलेलं वाक्य आहे ते वाक्य प्रश्नार्थी वाक्य नाही. त्यानंतर पाहूयात आपण संकेतार्थी. संकेतार्थी वाक्य कसं ओळखायचं, तर वाक्यातील क्रियापदाच्या अर्थावरून असे केले असते तर तसे झाले असते अशी अट किंवा संकेत असा अर्थ निघत असेल तर त्या वाक्यास संकेतार्थी वाक्य असं म्हणतात. तर या ठिकाणी मी तिथे असते तर भांडण होऊच दिले नसते, या ठिकाणी संकेत दिसत आहेत, असे असते तर तसे झाले असते अशा प्रकारचं वाक्य आहे, म्हणजेच हे वाक्य संकेतार्थी वाक्य आहे. पर्याय क्रमांक 3. त्याचबरोबर आपण पाहूयात की स्वार्थी वाक्य नेमकं कसं असतं. तर वाक्यातील क्रियापदाच्या अर्थावरून नुसताच काळाचा बोध होत असेल तर त्या स्वार्थी वाक्य असे म्हणतात. नुसता काळाचाच बोध करत असेल वाक्य तर त्याला स्वार्थी वाक्य असं म्हणायचं. मग त्याच्यामधून कुठला संकेत निघत नाही, प्रश्न तयार होत नाही, आज्ञा दिली जात नसेल, फक्त काळाचा बोध होत असेल क्रियापदावरून तर ते वाक्य म्हणजे स्वार्थी वाक्य. तर या ठिकाणी आपण याचं एक उदाहरण घेऊया. राधा शाळेत गेली. राधा शाळेत गेली. तर या वाक्यावरून कुठलीही आज्ञा नाही, वाक्यामध्ये प्रश्न नाही, संकेत निघत नाही, केवळ काळाचा बोध होत आहे, म्हणून हे स्वार्थी वाक्य आहे. पुढचा प्रश्न, माझ्याकडून कॉफी घेतली गेली. वाक्यातील प्रयोग ओळखा. वाक्य आहे माझ्याकडून कॉफी घेतली गेली. काय करायचं आहे तर प्रयोग ओळखायचा आहे. तर प्रयोग ओळखत असताना सर्वप्रथम आपल्याला वाक्यामधील कर्ता कोणता आहे, कर्म कोणतं आहे, क्रियापद कोणतं आहे हे माहीत असायला हवं. तर माझ्याकडून कॉफी घेतली गेली, तर या ठिकाणी माझ्याकडून हा जो काही शब्द आहे तो आहे कर्ता. त्याचबरोबर कॉफी हे जे काय आहे ते आहे कर्म, आणि घेतली गेली हे या ठिकाणी संयुक्त क्रियापद आहे. तर पहा प्रयोग कसा ओळखायचा. मग आपण या ठिकाणी कर्ता आणि कर्म तर ओळखलेलं आहे, तर या ठिकाणी हे जे काही क्रियापद आहे हे क्रियापद जर कर्त्यानुसार बदललं तर ते कर्तरी प्रयोग, आणि जर कर्मानुसार बदललं तर तो कर्मणी प्रयोग, आणि जर कर्ता आणि कर्म या दोघांच्याही लिंगवचनानुसार जर क्रियापद बदललं नाही तर तो असतो भावे प्रयोग. तर क्रियापदामध्ये कशामुळे बदल होतो ते या ठिकाणी पाहूयात. तर सर्वप्रथम माझ्याकडून हा जो काही कर्ता आहे या कर्त्याला कडून हा प्रत्यय लागलेला आहे. जर या ठिकाणी आपण तुझ्याकडून कॉफी घेतली गेली असं जरी केलं तरी या ठिकाणी क्रियापद बदलणार नाही,
म्हणजेच वाक्य कर्तरी प्रयोगाचं नाही. त्यानंतर आपल्याकडं कर्म आहे कॉफी, तर आपण कॉफीच्या जागेवर जर चहा घेतलं, जर कर्म बदललं तर बघूयात क्रियापद बदलतं का, तर वाक्य होईल माझ्याकडून चहा घेतला गेला. तर या ठिकाणी गेलीच्या ऐवजी आपल्याला क्रियापद बदलून भेटत आहे गेला. माझ्याकडून चहा घेतला गेला म्हणजेच क्रियापद हे कर्मानुसार बदलत आहे, म्हणजेच या ठिकाणी कर्मनी प्रयोगाचं हे उदाहरण आहे किंवा वाक्यामध्ये कर्मनी प्रयोग वापरलेला आहे. यानंतरचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे, हा शर्ट मी अंदाजानं आणलाय पण सुदैवानं तुला अगदी छान बसतो आहे. तर या ठिकाणी अगदी छान या शब्दाला अंडरलाईन केलेली आहे, अधोरेखित केलेला आहे. तर या ठिकाणी आपल्याला अधोरेखित शब्दाचा वाक्प्रचार ओळखायचा आहे. तर वाक्प्रचार म्हणजे नेमकं काय असतं? तर मित्रांनो, सामान्यतः बरीच जण मराठी भाषा बोलताना एखादं वाक्य पूर्ण बोलण्याच्या जागेवर वाक्प्रचारांचा वापर करतात, त्यामुळे भाषेला आणखीनच गोडी प्राप्त होत असते. तर या ठिकाणी अशाच पद्धतीने अगदी छान बसतो आहे यासाठी आपल्याला कुठला वाक्प्रचार वापरता येईल? तर नंबर एक आहे अंगाला होणे. हे जे काही वाक्प्रचार आहे ते या ठिकाणी योग्य रीतीने बसेल. प्रश्न आहे, आम्हा मुलांना कोण विचारतो? या वाक्यातील अधोरेखित शब्दाची अचूक शब्दजात ओळखा. अचूक शब्दजात या ठिकाणी आपल्याला ओळखायची आहे. तर अधोरेखित शब्द आहे आम्हा. तर या ठिकाणी आम्हा हा जो काही शब्द आहे तो आहे सार्वनामिक विशेषण. सार्वनामिक विशेषण आहे. मग सार्वनामिक विशेषण म्हणजे काय हे आपल्याला माहीत असायला हवं. तर सर्वनामापासून बनलेल्या अशा विशेषणांना सार्वनामिक विशेषणे किंवा सर्वनाम साधित विशेषणे असे म्हणतात. सर्वनाम हे नामाऐवजी येत असते, पण जेव्हा सर्वनामाऐवजी नाम येते तेव्हा सर्वनामिक विशेषण होते. उदाहरणार्थ, मीचा माझा होतो, मी या शब्दाचा माझा अशा पद्धतीचा शब्द तयार होतो. तूचा तुझा होतो, तोचा त्याचा होतो, आम्हीचा आमचा होतो, तुम्हीचा तुमचा होतो, तीचा तिचा होतो, अशा पद्धतीचे सार्वनामिक विशेषण तयार होतात. तर या ठिकाणी आम्हा मुलांना कोण विचारतो, या ठिकाणी आम्हा हा जो काही अधोरेखित केलेला शब्द आहे या शब्दाची अचूक शब्द जात आहे सार्वनामिक विशेषण. तर त्याचबरोबर दर्शक विशेषण जे असतं ते केव्हा वापरतात ते पण पाहूया आपण. तर जवळची किंवा दूरची वस्तू दाखवण्यासाठी ज्या शब्दांचा उपयोग केला जातो त्याला दर्शक विशेषण असं म्हणतात. उदाहरण जर घ्यायचं झालं तर ही मुलगी चालाख आहे. ही या ठिकाणी ही जे काही शब्द वापरलेला आहे ते दर्शक विशेषण आहे. त्याचबरोबर संबंधी विशेषण. संबंधी विशेषण म्हणजे वाक्यात पुढे येणाऱ्या दर्शक विशेषणाशी संबंध दाखवणाऱ्या विशेषणांना संबंधी विशेषण असं म्हणतात. उदाहरणार्थ, जो मुलगा व्यायाम करतो तो सशक्त होतो. जो मुलगा, या ठिकाणी जो हा जो काही शब्द आहे तो संबंधी विशेषण आहे. दर्शक विशेषणाशी संबंध दाखवणारा जो शब्द असतो तो म्हणजे संबंधी विशेषण असतो. त्यानंतर आहे प्रश्नार्थक विशेषण. तर प्रश्नार्थक विशेषण म्हणजे काय? तर ज्या विशेषणाचा उपयोग वाक्यात प्रश्न विचारण्यासाठी होतो त्याला प्रश्नार्थक विशेषण असं म्हणतात. मग याचं उदाहरण कसं घेता येईल आपल्याला? तर कोण मनुष्य येऊन गेला? कोण मनुष्य येऊन गेला, या ठिकाणी कोण हा जो काही शब्द आहे तो प्रश्नार्थक विशेषण आहे आणि हे जे काही आहे ते सार्वनामिक विशेषण आहे. यानंतरचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे, तो घरी जातो. या वाक्यातील प्रयोग ओळखा. तर या ठिकाणी आपण तर प्रयोग ओळखत असताना अगोदर आपल्याला कर्ता, कर्म आणि क्रियापद ओळखावं लागतं. तर जे काही वाक्य आहे या वाक्यामध्ये कर्ता कोणता आहे? तर तो हा कर्ता आहे. त्याचबरोबर वाक्य आहे तो घरी जातो, तर हा जर कर्ता आहे तर क्रिया कोणावर घडत आहे? घरावर क्रिया घडत आहे का? तर नाही. जाण्याची क्रिया ही कर्त्यावरच घडत आहे. म्हणजे वाक्यामध्ये कर्म आहे का? तर वाक्यात कर्म नाही.
कर्म नाही। त्याचबरोबर क्रियापद हे कशानुसार बदलत आहे ते आपण पाहूया। जर या ठिकाणी तो हे कर्ता कायम ठेवलं आणि घरीच्या जागेवर जर आपण गावी हा शब्द घेतला, गावी हा शब्द घेतला तर तो गावी जातो अशा पद्धतीचं वाक्य होईल। म्हणजे क्रियापद बदललं का? तर या ठिकाणी क्रियापद बदलले नाही, क्रियापद बदलत नाही। म्हणजे या ठिकाणी आपण काय करूया, मग कर्ता बदलून पाहूया। जर तोच्या जागी जर आपण ती हा शब्द घेतला, ती घरी जाते, तर या ठिकाणी जातोच्या ऐवजी क्रियापद हे काय झालं, जाते झालं, म्हणजे क्रियापद बदललेलं आहे। क्रियापद हे कर्त्याच्या लिंगवचनानुसार बदललं, म्हणजेच वाक्य हे काय आहे, कर्तरी प्रयोगाचं वाक्य आहे। परंतु वाक्यामध्ये कर्म नाही, वाक्यामध्ये कर्म नाही, त्यामुळे अकर्मक कर्तरी प्रयोगाचं हे वाक्य आहे, म्हणजेच पर्याय क्रमांक 2। अकर्मक कर्तरी प्रयोगाचं वाक्य का आहे? तर एकंदरीतच वाक्य जे आहे ते कर्त्याच्या लिंगवचनानुसार बदलत आहे, म्हणून ते कर्तरी वाक्य आहे। आणि वाक्यामध्ये कर्म नाही, जी काही क्रिया आहे ती कर्त्यावरच घडत आहे, त्यामुळे वाक्यात कर्म नाही, म्हणजेच अकर्मक कर्तरी प्रयोगाचं हे वाक्य आहे। तुम्हाला हा प्रश्न नक्कीच समजला असेल। चला तर पुढे जाऊया। तर योम या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द आपल्याला ओळखायचा आहे। शब्द आहे योम, या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द आपल्याला ओळखायचा आहे। तर त्या अगोदर आपल्याला योम या शब्दाचे समानार्थी शब्द कोणकोणते आहेत हे माहीत असायला हवं। आकाश, अंतरिक्ष, त्यानंतर आहे योम, आकाश, नभ, अंबर, अवकाश, अंतराळ, वियत, वितान, हे जे सर्व शब्द आहेत ते एकाच जातीचे शब्द आहेत, म्हणजे समानार्थी शब्द आहेत। तर या ठिकाणी आपल्याला पर्यायामध्ये दिलेला आहे योम या शब्दाचा आपल्याला समानार्थी नसलेला शब्द ओळखायचा आहे। तर पर्यायात दिलेला आहे वित, तर वित या ठिकाणी पण आहे, त्याचबरोबर वितान हा पण योम या शब्दाचा समानार्थी शब्द आहे। त्यानंतर आहे शंभर, हा काही व्योम या शब्दाचा समानार्थी शब्द नाही, म्हणजेच समानार्थी नसलेला जो काही पर्याय आपल्याला ओळखायचा आहे तो आहे पर्याय क्रमांक 3। त्याचबरोबर गगन हा देखील योम या शब्दाचा समानार्थी शब्द आहे। पुढचा प्रश्न, नक्र या शब्दाचा पर्यायी शब्द ओळखा। पर्यायी शब्द म्हणजे समानार्थी शब्द। तर नक्र या शब्दाचा समानार्थी शब्द आहे मगर, म्हणजेच पर्याय क्रमांक 2 मगर हा जो काही शब्द आहे तो नक्र या शब्दाचा पर्यायी शब्द आहे। त्याचबरोबर मीन या शब्दाचे समानार्थी किंवा पर्यायी शब्द आपण या ठिकाणी पाहणार आहोत। तर मीन म्हणजे मासा, त्यालाच आपण मत्स्य असं पण म्हणतो। त्यानंतर आहे मच्छ। तर मगर या शब्दाचे समानार्थी म्हणजे पर्यायांचे शब्द आहे सुसर आणि नक्र। अज हा जो काही शब्द आहे या शब्दाचे पर्यायी शब्द आहे बकरा, त्याचबरोबर बोकड। केकी हा जो काही शब्द आहे या शब्दाचे पर्यायी शब्द आहेत मोर, मयूर, शिखी आणि नीलकंठ। अशा पद्धतीने आपल्याला पर्यायी शब्द सांगता येतील। यानंतरचा प्रश्न पाहूया। प्रश्न आहे, पुढील अज्ञार्थ क्रियापदावरून कोणत्या गोष्टीचा बोध होतो? तर या ठिकाणी अज्ञार्थी क्रियापद दिलेला आहे, तेवढी खिडकी लाव पाहू। तर आपल्याला या ठिकाणी कोणत्या गोष्टीचा बोध होतो हे या ठिकाणी वाक्यातून शोधायचं आहे। तर सर्वप्रथम सांगायची गोष्ट म्हणजे क्रियापदाच्या अर्थावरून, तर विद्यार्थी मित्रांनो क्रियापदाचे अर्थावरून एकूण 4 प्रकार पडतात। क्रियापदाचे अर्थावरून पडणारे 4 प्रकार आहेत। तर मग ते कोणकोणते आहेत? तर नंबर 1 आहे स्वार्थ, नंबर 2 आहे अज्ञार्थ, नंबर 3 आहे विध्यर्थ आणि नंबर 4 आहे संकेतार्थ। अशा पद्धतीने क्रियापदाचे अर्थावरून एकूण 4 प्रकार पडतात। मग या ठिकाणी आपल्याला जे वाक्य दिलेलं आहे अज्ञार्थ या प्रकारचं वाक्य आहे। पुढे आज्ञा 5 प्रकारच्या असतात, मग त्या कोणकोणत्या प्रकारच्या आहेत? तर नंबर 1 आहे सौम्य आज्ञा, नंबर 2 आहे प्रार्थना,
नंबर 3 आहे विनंती, नंबर 4 आहे अनुमोदन प्रश्न आणि नंबर 5 आहे आज्ञा। पाचवा प्रकार आहे आज्ञा। तर या ठिकाणी जे काही आज्ञाचे 5 प्रकार आहेत त्यापैकी तेवढी खिडकी लाव पाहू हे जे काही वाक्य आहे हे वाक्य सौम्य आज्ञेचं आहे, म्हणजे पर्याय क्रमांक 1। या ठिकाणी सौम्यपणे आज्ञा दिलेली आपल्याला वाक्यातून दिसून येत आहे। तर प्रार्थना या आज्ञार्थ क्रियापदाचं वाक्य कसं होईल? तर प्रार्थना या आज्ञार्थ क्रियापदाचं वाक्य असं होईल, देवा सर्वांना सुखी ठेव। तर या ठिकाणी विनंतीचं वाक्य होईल, एवढे आमचे काम कराच। या ठिकाणी वाक्यातून विनंती दिसत आहे। त्यानंतर अनुमोदन प्रश्न, मी हे काम करू, मी हे काम करू। तर वाक्यामधून एकंदरीतच प्रश्न दिसत आहे। अशा पद्धतीने आपल्याला वेगवेगळ्या आज्ञा सांगता येतील। तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंटद्वारे कळवा। तुमचा अभिप्राय आम्हाला प्रेरणा देतो।